पाचोरा भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाचोरा तालुक्यातील बांबू रूड येथील शेत शिवारातील फार्म हाऊसवर दिनांक 14 जुलै रविवारी रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेतली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका काय असेल याबाबत सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. दिलीप वाघ हे पाचोरा भडगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षातील माजी आमदार आहेत. सक्रिय व मुरब्बी राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. यावेळी राष्ट्रवादी गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत करतो. खरं म्हणजे आजचा दिवस विशेष आमचा पत्रकार परिषद घेण्याचा या निमित्ताने जे काही सध्या परिस्थितीत राजकारणाचं कॉर्पोरेट कंपन्यांच्या आधारावर सध्या राजकारण या मतदारसंघामध्ये सुरू आहे, त्याच्यामुळे जनतेला त्याच्याबद्दल खेद व्यक्त होतोय. एक की कॉर्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून अलीकडच्या या पाचोरा शहराला राजकारणाची जी काही सवय लागत चाललेली आहे ही काही जनतेला परवडणार नाही. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा याचं आर्थिक मूल्यमापनाच्या गणितातून लोकभावनेची किंवा लोकसेवेची जी भावना आहे ती लुप्त होत चाललेली आहे आणि म्हणून जनमानसातून नेता निवडीची घोषणा होण्याऐवजी विशिष्ट पातळीवरून संपत्तीच्या आधारावर तिकिटांची घोषणा सामान्य लोकांना काही पटत नाही. सामान्य जनता व कार्यकर्ते दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य व वेळ देण्यापेक्षा वैयक्तिक हेवे दावे, सूडभावना त्यामुळे राजकारणात घसरणारा स्तर याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. शेवटच्या मतदानाच्या भावना व विचारांचा मूल्य राहील किंवा नाही, सामाजिक भावनांना किंमत असेल काही नाही याची शंका वाटते. सामान्य परिस्थितीत व लोकसेवेच्या भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राजकारणात यायला पाहिजे किंवा येऊ नये याचा विचार आता तरुणसुद्धा करायला लागलेले आहेत आणि म्हणून विधानसभा व लोकसभा ही सामान्य जनतेशी निगडीत असल्याने ही निवडणूक जनता हातात घेते. परंतु काही राजकीय लोकांचे प्रतिनिधी त्या गावात सुपारी घेऊन काम केल्यासारखे वागतात, त्यांच्यावर ते सगळं अवलंबून असते. प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात आमचे कुटुंब अर्थात स्वर्गीय आप्पासाहेबांच्या काळापासून सुमारे 67 वर्षापासून या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये सक्रिय आहे. 1972 विधानसभेची निवडणूक आपण जर सोडली तर 67 वर्षामध्ये एकही विधानसभा आमच्या कुटुंबियांच्या या मतदारसंघामध्ये झाली नाही. काही हाडाचे जवळचे कार्यकर्तेसुद्धा पैसा आणि सुविधांना बळी पडून सार्थ होतात तेव्हा विचारांची लढाई जवळजवळ संपल्यात जमा होत आहे असे आता वाटायला लागलेले आहे आणि म्हणून ज्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही काही करतो त्यांच्या कामात येतो किंवा ज्या समूहासाठी, गावासाठी, विभागासाठी सार्वजनिक कामात पुढाकार घेऊन ते तडीस नेतो त्या कामांचे उपकार सांगत बसायची सवय आमची नाही. आम्ही काय करतो म्हणजे काही लोकांवर उपकार करतो असे नाही, सार्वजनिक जीवनात आहोत, निवडणुकीच्या राजकारणात आहोत याचाच अर्थ लोकांसाठी झटणे आमची जबाबदारी आहे. या जबाबदारीतून मुक्त होण्याचा विचारही आम्हाला कधी शिवला नाही. जातीपातीचा विचार न करता अल्पसंख्याक समाजातील अनेक कार्यकर्त्यांना विविध संस्थांवर काम करण्याची संधी त्या काळामध्ये आप्पासाहेबांनी दिली आणि माझ्या काळामध्ये मी त्या ठिकाणी दिलेली आहे. जय पराजयाची चिंता अजिबात न करता सर्वच लहान मोठ्या निवडणुकांचा आमचा सक्रिय सहभाग आतापर्यंत राहिलेला आहे आजपर्यंत व यापुढेही जनतेच्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने राहणार आहे. जनतेने आमच्या पाठीशी राहून सहकार्य करावे हीच अपेक्षा आम्ही जनतेकडे या ठिकाणी करतो आहोत. येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं ऑक्टोबर महिन्यामध्ये 2-3 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आमचे विरोधक काही गावांमध्ये जाऊन काही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मागच्या काही दिवसामध्ये आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो, महायुतीच्या काळामध्ये काही सत्ताधाऱ्यांशी आमचा संबंध आला आणि म्हणून त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न
या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांकडून होतो आहे आणि त्या ठिकाणी आता विशेषतः बडगाव तालुक्यात असेल किंवा पाचोरा तालुक्यात असेल ग्रामीण भागात असेल असे सांगितले जाते की नगरपालिकेचं नेतृत्व हे आता भाऊ करणार आहेत आणि या विधानसभेला ते आम्हाला सहकार्य करतील अशी सहकार्याचं किंवा वेगळ्या बाकीचे लोकांचंही काही वेगळं म्हणणं पडतं की आम्हाला काही लोकांनी आम्ही मी स्वतः काही शब्द दिलेला आहे असा कुठलाही शब्द राजकारणामध्ये देण्याची वेळ आमच्यावर कधी आली नाही आणि नगरपालिकेमध्ये गेली 20 वर्ष मी जवळपास 91-92 पासून तर 2011-12 पर्यंत सतत 20 वर्ष त्या ठिकाणी काम केलं 13 वर्ष मी त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाची संधी मिळाली काम करण्याची संधी मिळाली त्यातून सर्वांगीण विकास कसा पाचोरा शहराचा झाला याची कल्पना तुम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी मागच्या काही दिवसापूर्वी बोललो होतो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी की मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करेल आणि मग निवडणुकीत कसं समोर जायचं या संदर्भामध्ये चर्चा केली आणि कार्यकर्त्यांशीही हितगुज केलं ग्रामीण भागातील जनतेशीही हितगुज केलं जुने कार्यकर्ते असतील नवीन कार्यकर्ते असतील सगळ्यांची संगनमत करून चर्चा करून एक निर्णयापर्यंत आलेलो आहो की ही निवडणूक आपण लढलीच पाहिजे या निर्णयावर आम्ही आलेलो आहोत ती कशी लढवायची हे मी मात्र 22 ऑगस्ट रोजी ज्या दिवशी माझा वाढदिवस आहे पुढच्या महिन्यात त्या दिवशी मी तुम्हाला त्या ठिकाणी जाहीर करेल परंतु विधानसभा निवडणूक लढवायची हे आमचं जवळजवळ निश्चित झालेलं आहे आता मी पवार आदरणीय पवारसाहेबांवर शरदचंद्रजी पवारसाहेबांवर काम केलेलं आहे आजही मी त्यांच्या संपर्कात असतो भेटीगाठी होत असतात नंतरच्या काळामध्ये महायुतीशी माझा संबंध आला एक राष्ट्रवादीचं कुटुंब विभक्त झालं आणि अजितदादा वेगळे झाले अजितदादांबरोबर देखील मी आता महायुतीच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये होतो परंतु विधानसभेच्या बाबतीमध्ये कुठेही अजून चर्चा पक्षीय पातळीवर आमची झालेली नव्हती मग ते पवारसाहेब आदरणीय पवारसाहेब असतील किंवा अजितदादा असतील आता इथनं मी 22 ऑगस्टच्या आत त्या ठिकाणी सगळ्या नेत्यांच्या भेटी घेईन आणि त्यानंतर 22 ऑगस्टला मी तिकिटाचा दावा माझा असेलच परंतु आता काय परिस्थिती आपण सगळे जाणून आहात 3-3 पक्षांची आघाडी इकडे 3 पक्षांची महायुती असं चित्र संबंध महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहोत आणि म्हणून आता हे सगळं होत असताना नेत्यांची चर्चा विकान पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा.